स्वागत आहे आपलं नवीन रेसिपी मध्ये। तर आपली आज रेसिपी आहे पावभाजी बनवणार आहे। तिथं बघूया। तर हे बघा, इथं उकरून घेतलेलं आहे मी फ्लावर, बटाटा आणि फरसबी, आणि त्याच्यात हळद मीठ टाकली आणि उकरून घेतले मी। आणि इथं टोमॅटो घेतले, पावभाजी मसाला, हळद, करी पत्ता, थोडासा लाल मसाला आणि धना पावडर, हे इथं भोभी मिरची आणि गाजर आहे आणि कोथिंबीर, आलं लसूण, कांदा। आता सुरुवात करूया आपण। आता हे बघा गॅसवर मी करेले ठेवले, त्याच्यात तेल टाकते। अजून गरम नाही झालेले, करी पत्ता घालते थोडा, आलं लसूण टेचलेलं आहे, कांदा आहे आणि धुवून घेतलेला आहे ना कांदा। आणि सर्व सामान इथे धुवून घेतलेलं आहे मी, तर पण याच्यातच टाकते मटर घेतलेलं मी, चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला इथं, कारण मी उकरलेलं नाही, याच्यातच शिजवून घेणार आहोत आपण। बघा गाजर आणि भोगे चांगलं शिजवून घेऊया आता उभेवर, सगळंच टाकते, टोमॅटो वगैरे टाकते। बघा शिजू द्या आता चांगलं घेऊया इथं। बघा इथं फ्लावर आणि बटाटा आहे, फरसबी, याच्यात हळद मीठ टाकलेलं होतं का अगोदरच, ते काढून घेणार आता आपण इथं। आता घेऊया, दाबून घेऊया चांगलं, शिजून घ्यायचंय आपल्याला चांगलं। चांगलं शिजलंय, मी याच्यात गाजर मटर नव्हतं टाकलं, त्याच्यात कांद्यावर शिजते ते। बघा हे पण चांगलं दाबून घ्या, असं हे पण नरम झालं जाईल आपलं। चांगलं मसाला वगैरे टाकूया याच्यात, तिखट वाला मसाला आहे, धना पावडर आहे, पावभाजी मसाला आहे आणि त्याच्यात हळद घेतलेली मी थोडीशी, याच्यात पण थोडीशीच घेतली, सर्व टाकणार तिथं। हे बघा पाणी टाकून घेते, असं नरम होईल आता मस्त। आपण मीठ टाकलेलं होतं ना त्याच्यात एक चमचा, त्याच्यात घातलेलं थोडस, दाबून घेऊया थोडं, मस्त पेस्ट बनवायची, भरपूर मस्त झाले शिजले असतात। याच्यात हे टाकते ना, मस्त किमा झाल्याचा चांगला, सगळं बारीक करून एकदम शिजले चांगलं। हे बघा मस्त झाले, बघा याच्यात आता पाणी घालूया आपण, असा किमा करून घ्या चांगला,
मस्त पानी टाकून घेतले मी थोडं आणि पाणी पण तेच घेतले मी कारण चांगले धुवून घेतलेले ना उकडताना म्हणून तेच घेतले मी पाणी गरम मस्त गरम पाणी टाकायचं याच्यात हे बघा एवढी पातळ पाहिजेलच मस्त झाली बघा जर आता उकळ येऊ दे याला मला आवडली तर घाला नाहीतर नको कारण ज्याला आवडतं ज्याला नाही आवडत चव येते चांगली थोडीशी घातली हे बघा पावभाजी आपली तयार झालेली आहे इथं मस्त झाली आता इथं आपण पाव तापून घेऊया इथं आपण पाव गरम करून घेणार आहोत आता कारण गरम पाव केलेला चांगला असतात आपण आता गरम करून घेऊया आता चांगलं गरम होत कारण ना पाव गरम केलेलं चांगलं ते त्याच्याला ना राईचं तेल वापरतात ना म्हणून ते त्यांनी जरा धास लागते खोकला होते त्यापेक्षा आपण गरम करायचं घरात चांगलं होतं आपली पावभाजी तयार झालेली आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद.